ಅದು ಹೇಳಬಾರ್ದು ಈಗ ಕೊರೋನಾ ಈಗ ಕೊರೋನಾ ಯಾರ ಹೆಸರು ಹೇಳಬಾರ್ದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಡಬಾರ್ದು ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು ಕ್ಯಾ ನಾಮ ಉನ್ಕಾ ನಿನ್ನ ಹಸುರ ಹೆಸರ ಏನು ನಿನ್ನ ಹೆಸರ ಏನು ಯಾಕೆ ಯಾಕೆ ಓಕೆ ಯಾಕೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ನಮ್ದು ಓಕೆ ಯಾವೂರ ವೀಣದೇವನಹಳ್ಳಿ ಆಯ್ ಊಟ ಊಟವ ಮನೆ ಮುದ್ದೆ 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 ರಾಗಿ ಮುದ್ದೆ ಮೊನ್ನೆ ಟೆಂಪಲ್ ನೋಡ ನೀ ಟೆಂಪಲ್ ನೋಡ ಬೇಲೂರು ಹಳೇಬೀಡು ಟೆಂಪಲ್ ನಮ್ದು ತುಮಚ ಅಪ್ಕಾಯ್ ಹಳೇಬೀಡು ಹಳೇಬೀಡು ನೋಡ ನೀ ಹೋಗ್ತಾರೆ ನೋಡಬೇಕು ನೋಡ ಹಳೇಬೀಡು ಮಂದಿರ ನೋಡಬೇಕು ಚನ್ನಕೇಶ್ವರ ನೋಡ ಹ್ಮ್ ಎಷ್ಟ ಟಿಕೆಟ್ ಹಳೆ ಬಿಡು ತರ್ಟಿ ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಆರು ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತು ಮೂವತ್ತ ಮೂವತ್ತ ಇಪ್ಪತ್ತು ಹತ್ತು ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಆರು ಐದು ಎಷ್ಟು ಒಂಬತ್ತು ಹತ್ತು ಕರೆಕ್ಟ ತಪ್ಪಿದೀರಿ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಹೋಗ್ತೀರಾ ಟೈಮ್ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಬರ್ತಲ್ಲ ಹಾಂ ಬರಬರ ಹಾಂ ಅಲ್ಲಿ 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 ಅಜ್ಜಿಲೇ ಹರಿಗಪ್ಪ ಮಾಡ್ತಿ ಮಾಜಿ ಕ್ಯಾಮೆರಾ ಸಮೋರ ಲಾದ ಲಾಗಲಿ ಡಿಸ್ಕಾ ಲಾಗಲಿ ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಮಗ ಹೋಗ್ಲೇ ತೊಗೊಂಡು ಬರುಂಗ್ ಬೋಲ್ತಿ ಮಾಜಿ ಇವು ಅಜ್ಜಿ ಅಕ್ಕ ಸಾಳಾಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಸಾಳಾ ಸಾಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಸಾಳಿಗೆ ಸ್ಟಡಿ ಅಭ್ಯಾಸ ಪಡಾಯಿ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಕೂಲ್ ಹೋಗ್ತೀರಿ ಇಲ್ಲ ನೀ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಸೆವೆನ್ ಹಾಂ ಮುದ್ದೆ ಇಡ್ಲಿ ಮುದ್ದೆ ಇಡ್ಲಿ ಇಷ್ಟೇ ಇದೇ ರಾಗಿ ಮುದ್ದೆ ರಾಗಿ ರಾಗಿ ರೈಸ್ ನೋ ರೈಸ್ ಇಲ್ಲ ರೈಸ್ ಸ್ವಲ್ಪ 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 ರೈಸ್ ರಾಗಿ ಮುದ್ದೆ ನೀ ಇಲ್ಲ ಮಾಡಿಲ್ಲ ಮುದ್ದೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಕ್ಯಾ ಕಿಸ್ಕಾ ಸುಪಾರಿ ಅವ್ರ ಪಾನ್ ಪಿಲ್ಲೆ ದಲ್ಲಿ ಏ ಪಾನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಖಾನೆ ಕಾ ಅಡಿಕೆ ಅಡಿಕೆ ಪಿಲ್ಲೆ ದಲ್ಲಿ ಈ ಸುಪಾರಿ ಹಾಂ ಅನಿ ಚುನಾ ಕೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಸಫೇದ್ ವೈಟ್ ಚುನಾ ಚುನಾ ಕೋ ಸಬ್ ಜಗ ಚುನಾ ಬೋಲ್ತೆ ಪಿಲ್ಲೆ ದೇಲೆ ಚುನಾ ಅಡಿಕೆ ಪಿಲ್ಲೆ ದೇಲೆ ಚುನಾ ಅಡಿಕೆ ಪಿಲ್ಲೆ ದೇಲೆ ಮಂಜೆ ಪಾನ್ ಅಡಿಕೆ ಮಂಜೆ ಸುಪಾರಿ ಅನಿ ಚುನಾ ಮಂಜೆ ಚುನಾ ತಾಮಿ ಖಚಾವ ಅನಿ ಕಾತ್ ನೈ ಕಾತ್ ಓ ಲಾಲ್ ನ ಹೋತಾ ಕತ್ತಾ ಕತ್ತಾ ಹಾ ಲಾಲ್ ನೈ ಯೇ ಹ್ಮ್ ಕಡ್ದ
क्रंची सुपारी ही वेगळीच आहे. हां तंबाखू. आता आलो आहे हळेबीडूला. हळेबीडचं मंदिर लय भारी आहे. लय म्हणजे लय चन्नकेश्वराचं बाहेर आतून भारी आहे, तसं हळेबीडूचं मंदिर हे बाहेरून भारी मंदिर. आणि मोठं पण चन्नकेश्वरापेक्षा मोठं पण खूप आहे मंदिर. आतमध्ये इकडे नेहमाप्रमाणेच अंधार आहे, पण मंदिर खूप मस्त आहे. अगो गो 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 इकडं दोन मंदिर मिळून मंदिर आहे. एक ही शिवपिंड आहेत. ह्या मंदिराला भटजींचा अजिबात त्रास नाही आहे, काहीच म्हणत नाहीत लोक इथले. माझ्यापेक्षा जवळपास उंच माणूस, म्हणजे 7 फुटाचा माणूस आहे. काय सुंदर बनवलं यार. तर ही दोरी लावली, मागच्या अशी दोरी नव्हती. मूर्ती जवळ जाऊन बघतोय तुझा. तिरक्या अंगाचा तो हात हार एकदम असा सरळ दाखवला ग्रॅव्हिटीनुसार. आता त्रिशूळ आहे, डमरू आहे, कसा सुंदर शंकर आहे हा. याचे हातच नाही आहेत, लांड्यांनी तोडले. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, केवढी बारीक नक्षी बनवली याला बघा. आय गो एवढं बारीक काय, सुई पण एवढी बारीक नसती. सुई एवढं बारीक हे कशाने ड्रिल केलं असेल एवढं, केवढे बारीक छिद्र आहेत पूर्ण आतपर्यंत. हे बघा केवढं बारीक आहे याच्यात छिद्र आहेत आतपर्यंत. अगो गो 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 केवढं बारीक टूल असेल ते. ब्रो तुला देखना है ब्रो. हा शंकर है. त्रिशूळ, डमरू, हा डोळा. आई डोळ्यात नको बोट घालू. पायाची बोट बघा किती सुंदर आहेत. हा साज त्यावेळेस होयसाळीस वराच्या वेळेस जे राज्य असेल त्यावेळेस कुणाला तर हा साज पाहिलाच असेल ना, मनापासून तर करणार नाहीत. हा सोन्याचा साज अंगावर असेल त्याच्या, किती सुंदर दिसला असेल तो माणूस. हे बघितलं का, ह्या दगडाला असं करायचे. मूर्ती पूर्ण बनवत नव्हते, जे हात मोकळे असायचे ना पुढचे. आता गणपती बनवतात तसं. हे पूर्वी असे एक पुढचे हात आहेत ना, ते दगडात जमत नव्हते ना कोरायला, कारण की याच्यावर भार यायचा कोरताना. त्यामुळं तो एक हात पुढचा इथपासून वेगळा बनवायचे आणि त्याला असा खोबणी करून त्यात तो हात घुसवायचे आणि पॅक करायचे बरोबर. त्याच्यावरनं समजतं हात लावणं कोण सांगतात मला. नख बघा नख काय बनवलं अरे, किती ह्याच्यावर काम केलं त्यांनी. सर्वोत्कृष्ट नमुना हा, सर्वोत्कृष्ट पुणेकर आहे, नीट बोललं पाहिजे रोहित्या. वाव ही मूर्ती वेळ लावती राव. ह्याला थोडं हे करायला, उचलून धरल्यासारखं करायला, खाली खोबणी केली
याच्यावरती किती छिद्र, केवढे गोल 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 होल आहेत पूर्ण. भारी बनवलं. किती सुंदर सुंदर डिझाईन, सुंदर जेवढी तेवढीच ती क्लिष्ट पण आहे. केवढी बारीक आहे बघा, पूर्ण छिद्र. हेच ही गळ्यात साखळी केवढी सुंदर आहे. त्याचं सौंदर्य बघा, माझं सौंदर्य बघा, किती फरक आहे. ನೀರ್ ಕುಡಿತೀರ पाऊस यायला लागलेला आहे. काय माझं काय पाप केलं का की इकडं आलं की पाऊसच यायला लागतो. वा छान मिरवणुकीचं चित्र काढलेलं आहे. हा बैल आहे, त्याच्यावरती बसले आहेत लोक, वाद्य वाजवत आहेत, आनंदी आहेत सगळे. हे बघा, राजा राणी बसले आहेत, हे वाद्य वाजवत आहेत. केवढं सुंदर. घोडा, कुत्रे, कुत्रे. पूर्ण मंदिराच्या खाली पट्टीवरती हत्ती आहेत असे. त्याच्यावरती हे शरभ शिल्प टाईप हे शरभ आहेत. त्यांचं सिंह म्हणून जे काय होयसाळेश्वराचं ते चिन्ह होतं त्यांचं, ते हत्तीवरती घोडे. आणि नंतर ही ह्या वेदपट्टीवर हे पूर्ण अशी डिझाईन. आणि इकडं कथा आहे सगळ्या या त्याच्यावरती हे. अरे बापरे, पाऊस आलेला आहे. पाऊस आला रे, पाऊस आला. राहायचं अवघड झालं आता माझं. त्यानंतर या मंदिराच्या समोरचा हा नंदी, हे मंदिर आतमध्ये बरोबर शिवपिंड. मूळ एंट्रन्स असा इकडून आहे हे आणि हे मंदिर, ठीक आहे. तिकडून लोक असं नॉर्मली आता येतात, सरळ रस्ता तिकडं जातो पार. पण खरा एंट्रन्स हा समोरचा आहे. हे एक शिवलिंग आणि याचा हा नंदी. आणि हे पुढचं तिथं दुसरे शिवलिंग आहे आज. बापरे, पाऊस आला. घ्याऊ रक्त रोहितराव भानुशेठ. हे वाद्य वाजवणारे हे बघितलं का, याच्यातून कळतं आपल्याला सुरुवात कशी केलेली असती मंदिर बनवायची. हे पहिलं असं याच्यावरती त्यांच्याकडच्या त्यावेळेसचा पेन असेल कसला, त्याच्याने पेन म्हणजे त्यांचं काय काढायचं चित्राचं, त्याच्याने काढत असतील. नंतर त्याला बारीक बारीक चिरे देत 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 कोरत 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 फाईन टूलनी त्याला पूर्ण तसा शेप देत असतील. ते याच्यातून कळतं आपल्याला, जे अर्धवट राहिलेत. एखाद्या वेळेस दगड चांगलं लागत नाही, आता त्या दगडाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्याच्यानंतर हे हात जोडून उभारले, तेच मिरवणूक चालली. वाव, काय सुंदर आहे. बैल किती छान दाखवला आहे. ह्या बैलाच्या तांगडीतनं हा पायातनं हात बोट माझा आरपार जातं. कसं कोरलं असेल हे मागं, नवल आहे का नाही. च्या गावात कसल्या भारी आहे करून ठेवलं आपल्यासाठी. आपण तेवढे फक्त बघायला आलं पाहिजे. आपलं एक काम आहे की बघायला आहे नाही. आपल्यासाठी खूप म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय करून ठेवलं या लोकांनी. ह्या कोणाड्यातलं बघ, काम अर्धवट राहिले. हे बघा, हा दगड चांगला नाही लागला, चिरला आहे दगड. हे वरती झरोके हवा जायला. नियमाप्रमाणे हत्ती, शरभ इथं डिझाईन, घोडा डिझाईन,
आणि इकडं वाव या मूर्त्या माझ्या बोटांच्या दोन पेऱ्या एवढ्यात, पण केवढ्या क्लिअर का क्लिअर करून काढलेत, जणू काय मशीनवरती छापूनच काढलेत. त्यामुळे हे होयसाळवाचं होयसाळेश्वराचं मंदिर एवढं सुंदर आहे, एवढा उत्तम नमुना आहे. हे नक्की समुद्राच्या लाटा आहेत का डोंगर काढल्या काहीच कळत नाही, लाटा आहेत भौतिक समुद्राच्या. आणि ते झाड आहे, आभाळ आहे, ओके, हे ढग आहेत पूर्ण, आणि त्याचा हा देव इंद्र असावा. ही झोपली आहे, हे सगळे झाडं दाखवले सुंदर, त्याला फळं दाखवलेत, माणूस झाडावर चढला आहे, माकडे का माणूस आहे. इथं बेड दाखवला आहे, केवढं सुंदर आहे, बापरे. या कथा आपल्याला माहीत नाही, आपण पुराण वाचलं नाही, आपण महाभारत रामायण एवढं वाचलं नाही, ह्या त्यात सगळ्या महाभारत रामायण आपल्या आर्ष जे आपलं साहित्य आहे त्या आर्ष साहित्यातल्या कथा घेऊन हे चितारलेल्या कथा आहेत. आपल्याला जर ते पूर्ण माहीत असेल तर आपण हे पटकन ओळखू शकतो. हे या मंदिराचा प्रवेश झाला आणि पाऊस खूप जोर द्यायला लागलेला आता, आणि आय हेट पाऊस. किती सुंदर, किती बारीक इथे छिद्र केले, असं कोणतं ठुकलं असेल यांच्याकडं की एवढं बारीक 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 घासत असेल ते. नवले बाबा ही मूर्ती जाणू आता, फक्त ते सगळं गुड त्यांचं टूलचं त्यांनी बनवलं कसं असेल, काय वापरत असतील ते, कोणतं मटेरियल त्यासाठी वापरत असतील, हा सगळं गुड फक्त ह्या मंदिराला माहीत आहे, या दगडांना माहीत आहे. कदाचित त्या दगडांना उद्या बोलायला आलं तर ते भडभडून सांगतील आपल्याला, पण ते सांगतात आपल्याला जसं थोडं थोडं, पण जर तुम्ही एकाग्रतेने त्यांना भेटलं केवढं सुंदर आहे, हां माझ्यापेक्षा जवळपास केवढं उंच पाहिजे. नवी ब्रो, ॲक्च्युली शंकराचं मंदिर आहे, शंकराचेच स्वतः शंकर आहे, कारण की डोळा आहे, आता त्रिशूळ आहे, इकडं डमरू आहे, आणि विशेष म्हणजे या डमरूला हे कसं केलं आहे बघा, सरेशन दिलं आहे पूर्ण. कशाने केलं असेल बरं, हा समोर नंदी मंडप, आणि ह्या पावसाने पाऊस हागला सगळ्या सुखावर माझ्या. हा नंदी मोनोलिथ आहे, म्हणजे एकाच दगडात बनवलेला, एवढा दगड आणला कस का असेल उचलून, हे नवल आहे. आणि इकडं हा सूर्यदेव असावा बहुतेक, कारण की इकडं सात घोडे दाखवले त्याच्या रथाला, आणि वरती जे सूर्यदेव असतो त्याकडे दाखवलं आहे. सात घोडे कुणाच्या रथाला असतात तर फक्त सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. ही मूर्ती बहुतेक सूर्याची असावी, कारण की याच्या हातात कुठल्या शंकराचं किंवा विष्णूचं असं कुठलं चिन्ह त्याच्या हातात नाही आहे. त्याचं हे सुद्धा बघा केवढं परफेक्ट दाखवलं आहे, गोट्या अंडाशय त्याचं बरोबर त्याच्या मापाला, की बाबा हातपाय मोठे आहेत हे बारकं आहे असं नाही, पूर्ण प्रमाण एवढं प्रमाणात करायचं ते सगळ्यात मोठं त्याचं कौतुक करण्याची गोष्ट काय आहे, की एवढं सगळं बनवायचं ते त्याच्या प्रमाणात बनवायचं. आपण जर चित्र काढायला गेलो तर आजकालच्या लोकांना चित्र काढायला गेलं तर हात मोठा होतो, पाय मोठा होतो, द्विमितीय येत नाहीत, म्हणजे इकडची बाजू तिकडं सेम अशी येत नाही, बरोबर. त्याला काय म्हणतात की काय म्हणतात त्याला, असं काय तर म्हणतात इंग्लिश नाही जमत मला, पण हे बघा द्विमितीय तसंच पूर्ण मापाला माप, की बाबा त्याच्या मापाने त्याचे कान, त्याच्या मापाने त्याचं खांदा, त्याच्या मापाने त्याचं हे मोठं पाठ, प्रत्येक घंटी समान साईजची. कौतुक करण्यासारखं हे सगळं केवढं परफेक्शन आहे, केवढं
आता त्या गळ्यावरती त्याच्या ज्या हे असतात सुरकुत्या काय म्हणतात ते मासाचं लेळवटे असतात ते सुद्धा यात एवढं क्लिअर दाखवलेलं आहे. काय किती कौतुक करावं. पायाचा खूर, ह्या पायाचा खूर, त्या पायाचा खूर बघायला गेला तर दोन्हीची साईज तुम्हाला एकसारखी दिसणार. मग आता बघा, त्यावेळेस मशीन नव्हती, काय नव्हतं, परफेक्ट माप घ्यायचं काय नव्हतं, पण केवढं परफेक्ट आहे बघा. कुठला वाटतो का खूर एक कमी एक जास्त, सगळे खूर सारखे आहेत. खरंच नवल करणार का हे, बघितलं पाहिजे आपण हे. हा तो कान किती छान दाखवलाय. घरातनं निघलं पाहिजे, आलं पाहिजे, हे सौंदर्य बघितलं पाहिजे. कन्या रे भावा, रथ किती छान दाखवलाय. त्यावेळेस रथ असा होता, त्यामुळं त्यांनी बनवताना तसंच बनवलं. त्यामुळं जुन्या ज्या मंदिरावरचे जे चित्र असतात, म्हणजे ज्या ह्या बनवलेल्या मूर्ती असतात, त्यातनं आपल्याला कळतं की त्यावेळेसच्या लोकांचे कपडे काय होते, त्यावेळेस लोक अंगची वस्त्र काय होती, त्यावेळेस घोड्यांना काय काय होतं हे बघा. त्यावेळेस पण असंच हे होतं, टाकायचंच्या पाठीवर कपडे असे होते. त्या आपल्या मूर्तीतनं कळतं की त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस रथ असा दिसत असणार, त्यामुळं त्यांनी बनवताना असा रथ बनवला. त्यामुळं ह्या आपल्याला जुन्या वस्तूतनं कळतं की त्यावेळेचं जीवनमान काय असेल, त्यावेळेसचं लोकं राहत कसे असतील, त्यावेळेसच्या स्त्रियांचे कपडे काय, त्यावेळेसचे पुरुष परिधान काय करायचे. यात तुम्हाला कुठंच धोतर दिसणार नाही कोणी घातलेलं. याचा अर्थ त्यावेळेस अजून धोतर घालण्याची परंपरा आली नव्हती. काय त्यावेळेस एक पं असं हे सोडलेलं असायचं आणि एवढं इथपर्यंत त्याला नेसूचं वस्त्र म्हणायचे. त्यावेळेस धोतर नव्हतं, काय नव्हतं, काय नव्हतं. मग आपल्याला या गोष्टीतून आपल्याला समजतं की त्यावेळेसचं जीवन काय होतं. बाकी हा सगळा इतिहास, हे सगळं महाभारत रामायणाच्या कथा आहेत. किती सुंदर बनवलं आहे. इथं दगडात काय तर प्रॉब्लेम आला, त्यामुळे हे अर्धं राहिलं. हे बघा, हा दगड घट्ट लागला इकडे, ते अर्धं राहिलं. हा पण दगड खराब राहिला, लागला ते ओबडधोबड केलं. हे सगळे युद्धाचे प्रसंग आहेत. एकमेकाला मारत आहेत, तलवारी एकमेकावर लागत आहेत, रथ आहे, धनुष्य आहे. हे मग महाभारत आणि रामायण यातनं घेऊन या कथा बनवलेल्या असतात आणि त्या इथं चितरलेल्या असतात. कारण की ते आर्ष साहित्य आपलं पहिल्यापासून, आणि त्यातल्या कथा पहिल्यापासून ऐकवत शिकवत आलेल्या आहेत. मागं सांगितलं तेच हाताची गोष्ट, हात काढून इथं लावायचा, ती खोबणीत तो हात बसायचा आणि तो पॅक केला जायचा. एकदम खोबणीत बसला असा असायचा तो. केवढं सुंदर बनवलंय. याचे छोटे छोटे दात बघा. शंकराचे हे रूप, शंकरच म्हणायचा. किती सुंदर सुंदर केलं. आईच्या गावात पडलो. मुकुटावर बघा केवढे बारीक बारीक छिद्र केलेत. आता हे छिद्र कसल्या टूलने केले असतील, एवढं छोटं टूल बनवत कसं असतील, हे नवल आहे. हा प्रश्न पडतो. हे गुड तयार होतं, त्यामुळे तुम्हाला एकटं फिरून असं फिरलं तुम्ही की तुम्हाला हे प्रश्न पडतात, त्याचे तुम्ही प्रश्न शोधात स्वतः तर्क लावता, उत्तरं शोधायला पाहता तुम्ही. त्यामुळे ते एक मजा येते, आनंद भेटतो. आता हे केस किती सुंदर केले, कुरळी कुरळी. ह्यातनं आरपार केले छिद्र. नवल आहे ओ नवल. आत अधांतरे ठेवता येत नाही, तुटतो म्हणून हे केलं आहे. नाहीतर त्या ते जे आलते यवन त्यांनी हे कधीच तोडलं असतं, पण हे आधार होते म्हणून हे तुटलेलं नाही आहे. हे तसंच आहे, पुढचा हात का तुटला तर त्याला आधार नव्हता काय, पण ह्याला आधार आहे. ब्रो लव यू ब्रो. विग्रहों को छूना मना है, ठीक है. बाण कसे दाखवले, एक दोन तीन चार बाण, मागणं बाण 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 बाण, सगळे बाण दाखवले. हे बाण खाली आलेत,
हे वाणीकडे लागले चाललेत. हे पूर्णपणे महाभारतातल्या युद्धभूमीवरचं चित्र काढलेलं आहे आणि त्यातल्या जेव्हा प्रत्येक पात्र ओळखता येईल पण त्याला लय वेळ लागला आपल्याला. हा बघा बाण बाण. हा बघा सारथी हा अर्जुन एक काय एवढं सुंदर डिझाईन काय असेल याच्या मागचं कारण ते त्यांनाच माहिती. कारण की निसर्गात जे दिसत ते चित्ररूप त्यांच्या द्यायचं. हे बघा हे पूर्ण नग्न स्त्री आहे केस बांधलेली. हे युद्ध जिंकल्यानंतरचा जल्लोष आहे बहुतेक. कथा आहे म्हणजे सांगितलं ना ही इथं युद्ध युद्धानंतर हे आले वीर मी इथं त्यांच्या कथा. हा आपला शंकर आहे गौरी उमा पार्वती नाही. आता हे शंकराचं हा भैरव भूत जिथं दिसले आणि हे दिसलं की म्हणायचं हा भैरव आहे. त्याच्या हातात खडबांग असतात. इथं नृत्य चालू आहे. हा बासरी वाजवतो आहे हा पखवाज वाजवतो आहे. याचं सगळं 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 हे एन्जॉयमेंट चालू आहे यांचं. त्यावेळेस होयसाळेश्वराच्या दरबारात राजाच्या दरबारात हे सगळं घडायचं आणि तेच मग महाभारतातल्या कथांना हे रूपं दिली जायची. त्यामुळे या मूर्तीतून कळतं त्यावेळेसचं जीवन काय होतं. एवढ्या एवढ्याच मूर्ती आहेत पण केवढ्या सुबकतेनी आणि केवढ्या परफेक्शननी कोरलेल्या त्या. याच्यावरचे बारीक बारीक मणी ते सुद्धा इथं जेवढे तिथं इथं पण या रांगेत पण तेवढेच मणीत. मी मोजून पाहिले इथं जेवढे मणीत तेच इथं मणीत तेच इथं मणीत तेच इथं मणीत. एक सुद्धा मणी कमी जास्त नाही आहे. केवढं परफेक्शन. इथून इथं आरपार खड्डा करायचा केवढं परफेक्शन. लव यू रे ज्यांनी कुणी केलं आहे ना त्याला खरंच लव यू. हा काय प्रसंग आहे का की इथं पाणी दिसतंय. हा डुक्कर दिसतोय. हा एक ऋषी दिसतोय. हे झाड आहे. हे पाण्यावरती उभारला देव. या हे जर कथा वाचले ना मला एकदा महाभारत रामायण वाचले ना मला या गोष्टींचं प्रत्येकाची उकल होईल की नक्की ही कथा काय. पण त्यासाठी एक मन रामायण महाभारतातले किंवा जे आर्ष साहित्य आहे सगळं पूर्वीचं ते सगळं चांगलं लक्ष देऊन वाचायला वाचणं गरजेचं आहे माझं. नाही तर त्याशिवाय हे नुसतं बघण्यासारखं आहे पण हे आपल्याला ज्ञान येणार नाही. जेव्हा आपल्याला कळतं अरे बापरे हा तो प्रसंग चितारला आहे किंवा हा तो प्रसंग दाखवला ते असा आनंद भेटतो ना त्यातनं. विचारायला नको केवढी छोटी मूर्ती बनवली ही बघा एवढीच मूर्ती पण किती छान. त्याच्या हातात बासरी त्याची बोटं दाखवली त्याचे पाय दाखवले त्याचं नेसूचं वस्त्र दाखवलं आहे आणि वरचं तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं. आता कितनं मूर्त्या झाल्या सुरू या मंदिराच्या मोठ्या मूर्त्या. तिकडं मोठ्या मूर्त्या नाही डिझाईन आहेत. हा शंकर हेमूस पार्वतीचं वाहन. आता हा विष्णू इकडं त्याच्या इथं शंख आहे इथं पद्म आहे इथं गदा आहे आणि इथं चक्र आहे. आता हेच असे एकूण विष्णूचे 24 अवतार मागे सांगितले तसे 24 नावं त्याची. ते फक्त जागा बदलली की त्याची जागा बदलली की त्याचं नाव बदललं असे पूर्ण त्याच्या नाही कॉम्बिनेशन करून असे 24 विष्णूचे अवतार आहेत. हा शंकरच डमरू म्हणलं की शंकर आणि हा ब्रह्मा. हातात दोरी माळ हा जो हात तुटला आहे त्या हातात कमंडल होता. इथं वाद्य वाजवायचं चालू आहे. खूप 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 सुंदर आहे. याने बाण वरती सोडला आणि हात हवेतच आहे तो अजून. ते किती छान दाखवत. ही वीणा वाजवती. ही छोटी वीणा पूर्वी वीणा अशी होती. आताची वीणा आहे ती वेगळी पण पूर्वी वीणा होती ती अशी होती. ती वीणा वाजवती. ही दर्पण सुंदरी आरशात पाहती आणि कुंकू लावती असं. आता ही माळ आहे. इथं कणीस आहे हातात आणि ते डमरू आहे आणि त्याला तिसरा डोळा पण आहे. आता ह्या शंकराचा ह्या अवताराचं नाव काय ते पाहिलं पाहिजे आपण पुस्तकात. वा
हा बघा, हा कृष्ण आहे, हा माझा आमचा कृष्ण आहे. हे सगळे गाई गोपाळ वगैरे दाखवलेत, बासरी दाखवली, तर हा कृष्ण म्हणायचा, गोपिका दाखवल्यात. काय सुंदर आहे तो, हातात चेहरा धरलाय त्यांनी, कसला भारी. हत्तीच्या वर नाचतोय शंकर आहे तो, हत्तीच्या वर नाचतोय, मदमस्त झालेला हत्ती आहे. वाव, आणि ते दगडात किती छान केलंय ते. एक दोन तीन हात, आणि इकडे पण तीन हात. एक हातात मुंडकं धरलंय, त्रिशूळ, डमरू, नाचतोय तो, तांडव करतोय हत्तीच्या डोक्यावर. हा बैलावर बसलेला, हा पण शंकर, याचं नाव आहे, याला शंकर म्हणत नाही, उमा पार्वती का काय जर असं म्हणतात. आता अजून कच्चा आहे मी, मला यात पक्क व्हायचं आहे आणि लवकरच होईन मी तो. हा आपला वराह अवतार, त्यांनी पृथ्वी उचलली आहेत. इथनं काय ह्या गोपुरामध्ये काही शट दिसत नाही. हा दैत्यावर नाचतोय शंकरच, शंकर आणि विष्णू हे मुख्य देव त्यावेळेचे, शैव वैष्णव पंथ. हा आमचा नरसिंह बाबा. यात मरे काय दिसायचं रे. इकडे एक युद्धाचं कुठंतरी आहे चक्रव्यूह, दाखवायचं राहिलं. इकडे कुठंतरी एक चक्रव्यूह दाखवला, चक्रव्यूह आणि त्यात गिल्ला अभिमन्यू. ही बघ बाई किती सुंदर दाखवली, पदर घेतलेली. वाव, कसलं भारी दाखवलंय. हा पाणी ग्रहण पाणी देतोय. त्यावेळेस होयसाळेश्वर राजा असाच पोशाख करत असेल नाही. हा रावण, एक दोन तीन चार पाच आणि मागं पाच तोंड. हा रावण घोड्यावर आहे. हा आपला मारुती राया हनुमान. वाव, हा राम, हा रावण. इकडून बाण चालू आहेत, युद्धभूमीचं पूर्ण चित्र दाखवलंय. बाणाचं हे बघा, मागचं सगळं निघून गेलंय, बाण पूर्ण आधांतरी दाखवलेत. केवढं भारी केलं हे, आणि जसं काय बाण हवेतच आहेत. हां, मागं त्याला हे पण नाही आधार काय. केवढं भारी आहे, काय याच्या प्रेमात पडावं माणसाने. वाव, चाक दाखवलाय, त्याला तयारी दाखवली. ह्याच्या घोड्याचं तोंड फक्त लय लांब झालं आहे बाबा आमच्या मुख्यमंत्र्यासारखं. हा मारुती राया, हातात झाड उपटून टाकलं त्याने, हे बघितलं का, हे हातात झाड आहे. हा मारुती राय, त्यांनी झाड उपटलंय. हे काय, पिळा घातलाय कशाने, काय आहे बरं. पायाखाली दैत्य मारलाय एक, म्हणजे त्यातला रावणाकडचा. हा बाण मारतोय राम. आणि हा आमचा शंकर, परत भैरव, सगळीकडे भैरव 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 शंकर आहे आमचा नटराज. केवढं सुंदर आहे. हां, हे दाखवायचं आहे, यांनी याच्या छातीत तलवार घातली आहे आणि हे आतडे पूर्ण अशी बाहेर दिसतात. हे बघितलं का, जसं काय खरीच तलवार या दगडात घुसली आहे, एखादा एक वस्तू एखादी अशी नाही का तलवार घुसली असा फील दिला आहे. ते छाती पूर्ण वर आली, त्यांनी छाती वर काढली आणि यातनं आतडी बाहेर आली सगळी, छातीतली सगळी आतल्या नळ्या बाहेर आल्या. त्यांनी हा तलवार याच्या पोटात मारायला लागली. केवढं डिटेलिंग केलं, ह्याच्या पायात दोन बाण घुसलेत, पूर्ण असे आत घुसलेत असं वाटतंय. बापरे, हा नक्की कशातला प्रसंग आहे.
केवढं नशीब आहे आपण. हा चाईच्या गावात पाण्यात सॉक्स बसला, सगळा मूड गेला. कसला युद्धाचा प्रसंग देख नाही, किती बडबड करावं रे मी, मला तोंडाला फेस आला आता. हा गणपती बाप्पा, ओ गणपती बाप्पा, ओ गणपती बाप्पा, हाय का नाही ओळख. हे बघा त्यावेळेसचे कपडे असे होते, या कपड्यावरनं समजायचं. त्यावेळेसचे कपडे असे होते, त्यावेळेसच्या स्त्रियांचा पोशाख फक्त एवढा होता, साडी वगैरे नव्हती, चोळ्या पण जास्त नसायच्या, स्तन उघडे असायचे पूर्णपणे. आत्ता लोक कपडे घालत, स्तन म्हणजे काय असे काय, त्यावेळेसची सेक्सची बाब नव्हती, नॉर्मल होते ते. आमच्या गावाकडे काय काय बाया होत्या वडराच्या, त्यासुद्धा जंपर घालत नव्हत्या. पण त्या आत्ता जसं जसं माणूस कपडे घालायला लोकांना असं तसं हे झालं. हा बघा हा माणूस कोण आहे परकीय, याला पूर्ण कोट दाखवला आहे, पूर्णपणे कोट आहे अंगावर, पूर्णपणे इथून तिथून केवढं भारी दाखवलं आहे. हा परदेशी पाहून आहे राजाच्या दरबारात आलेला, तो ह्युयन संग असू शकतो किंवा तो त्या तसे ते ह्युयन संग वगैरे जसे आले ना तशी लोक आहेत ती. मग ते सुद्धा मग चितारलं जायचं एखाद्या कथेत. केवढं भारी आहे, केवढं भारी, केवढं किती कौतुक करावं रे रे, एखाद्या आईने लेकराचं कौतुक करावं का, तसं मी कौतुक करतो याचं. हे गंमत काय मला कळलीच नाही, इथनं बाण मारलेला दिसतोय, पूर्ण अशा खाच्या केल्यात, बाण पुढं काय माहीत नाही. हे नाग आहे आणि हे काय दाखवलं माहीत नाही, हे जंगल आहे का झाडं आहेत का काय, फक्त बाण मारल्याची खून दाखवली इथं. रामायण महाभारत यातल्या कथा ज्याला माहीत आहे त्याला हे माहीत आहे नक्की काय आहे. ठीक आहे, इथं हनुमान दाखवलं आहे, मारुती मारुती नाही राहिली, शेपटी दाखवली, माकडा साहेब दाखवलं आहे काहीतरी. हां मारुतीचंही रे हनुमान आहे, ही रामायणातली कथा आहे काहीतरी. बाण मारला आहे, हा बाण इकडं पण गेला आहे बघा, याला भेदत नागाला. हे बघा एक माग कोणतरी सुग्रीव बाली बिली त्याची बायको आहे, मला माहीतच नाही, मी वरच्या मूर्त्या बघतच नाही, ते वगैरे बघल्यात मी, पण खालच्या कथा एवढ्या सुंदर दाखवल्यात ना, ते पूर्ण अशी पट्टीवर कथा असते, असं झालं मग हे, असं झालं मग असं झालं, असं झालं पूर्ण, मग ते रामायण चितारलेलं असतं. हा आहे तो त्रिविक्रम आहे आणि त्याच्या पायापाशी ब्रह्म आहे, म्हणजे त्याने एक पाय स्वर्गात नेला आहे. हा त्रिविक्रम हा विष्णूचा अवतार, त्याच्या हातात गदा आहे, चक्र आहे, शंख आहे, पद्म आहे, तो विष्णूच. पण त्याने अवतार घेतलेला आणि खाली समुद्रातनं पाय त्याने वर नेला, म्हणजे तिथं मध्ये मासे वगैरे दाखवलेत का असं मागं दाखवल्यासारखं, खूप सुंदर आहे तो. अरे गणपती बाप्पा ब्रो, हाय ब्रो, हाव आर यू, ओली खाव आहे ना आपली पुण्यातली, नाही म्हणतोय. माझे चक्क पाय दुखा लागलेत, पहिल्यांदा बघत बसलो मंदिर आणि आता व्हिडिओसाठी. हे केवढं बारीक आहे बघितलं का, हा बाबा माझ्या दोन बोटांच्या पेरा एवढा, आणि तो कोण आहे माहीत आहे, तो हाय अभिमन्यू, त्याच्या अंगात घुसलेत बाण, आणि हे हाय चक्रव्यूह, तो इथनं आज शिरला असा फिरत फिरत, कुठे गेलं रे, असा फिरला असा फिरत 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 पूर्ण असा फिरत हा सेंटरला आला आणि इथं अंगात बाण घुसून मेला. तो शिकलेला पोटात असताना की चक्रव्यूहात कसं घुसायचं, पण त्याला बाहेर पडायचं कळलंच नाही. मग हे चक्रव्यूहाची परफेक्ट कृती दाखवली, हे महाभारताचं बघतोय आता सध्या आपण. आणि हा अभिमन्यू एवढं छोटं दाखवलं ना, त्याच्या अंगात घुसलेले बाण दाखवले आहेत, घोडे दाखवले आहेत, छोटे छोटे रथ दाखवले, हा एवढा रथ दाखवला आहे.
जवळ बघितलं तर एकदम क्लिअर दिसतं. एवढं बारीक काम केलं या लोकांनी. हसायची गोष्ट आहे का? खायची गोष्ट नाही दादा ही. कसलं भारी केलं आहे. केवढं सुंदर आहेत रे. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. हा रावण अनुग्रह त्यांनी कैलास उचलला आहे रावणाने. शंकराने खाली हा बघा हा रावण आहे. त्यांनी कैलास उचलला, शंकराने अंगठा दाबला त्याच्यावर आणि खाली दाबला. तुंग रावणाने पूर्ण हा रावण आहे, हा कैलास आहे आणि वरती शंकर पार्वती. हा शंकरच आहे. मी आता थोडा आवर्त घेतो. मंदिर खूप छान आहे. मंदिरला एक काय दोन काय एक एक मूर्ती बघायची म्हटली तर त्याला अर्धा तास निघून जाईल. त्याचं बारीक काव्य बघायचे, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या म्हटलं तर एका मूर्तीसाठी जवळपास अर्धा अर्धा छोट्या मूर्ती म्हणतो मी, मोठ्याला तर वेळच लागेल. मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी जवळपास पूर्ण दिवसभर मी इकडे होतो, मूर्त्या बघत होतो. आता यावेळेस आलो मी मगाशी 3 वाजता इथं पोचलो. आता 6 वाजलेले आहेत, 6:00 जवळपास झालेत, 6:30 झालेत. माझं आता संध्याकाळी काय राहायचं, कुठं राहायचं मला काही माहीत नाही. आभाळ असलं बेकार आलं आहे. काल एवढा बेकार पाऊस झाला आहे, आज पाऊस होण्याची शक्यता आहे. आत्ता पाऊस कधी येईल, मगाशी बारीक येऊन गेलं तुम्ही पाहायला. पण आता याच्यात काय करावं. मी इकडं तंबू टाकून झोपायला तयार आहे पण लोक परमिशन देणारच नाहीत मला. त्यामुळं पुढे निघणार तर थोडं काहीतरी खाणार, डब्यात थोडं काहीतरी टाकून घेणार आणि निघणार. जिथं होईल तिकडं तंबू टाकणार. आला तर आला पाऊस, शिकायला भेटते ना काहीतरी. रिस्क नाही घेतली तर मजा आहे का लाईफमध्ये काय. हां तंबू टाकायचा, आपला तंबू काही गळत बिळत नाही आणि निघायचं. ते आहे होयसाळेश्वर मंदिर, हळेबेडूचं जगातलं सगळ्यात सुंदर कलाकृती ज्ञानेश्वरीनंतरची. आता हृदय हे आपुले चौफाळुनी भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरुची, असंच तो बनवायला काहीसं म्हणलं असेल पहिल्यांदा. चल ब्रो, चप्पल लपून ठेवलेली मी बॅग खाली. पड 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 पड, त्याशिवाय समाधान नाही भेटायचं तुला. मस्त जेवतोय आता, भूक लागली दाबून. हळेबिडूमध्ये आहे, गरम गरम इडल्यात पुरी मिली गार आहे. ताट दिसायला लय चिकन दिसायला लागलं आहे, टेस्ट पण छान आहे. मस्त आहे. हळेबिडूला आलं ना, इकडं मंदिर आहे आणि इकडं त्यांचा हे दरवर्षी आलो खातो एक डंबर म्हणतात. चटणी घ्यायची, अन्ना चटणी जोर. चटणी लोकल खास करतात. दक्षिणात्य लोक ही चटणी एक नंबर करतात. बस Beep.